जगात फारच अशी थोडी शहरं आहेत ज्यांच्या स्थापनेचा इतिहास हा कुठेतरी नोंदवण्यात आलेला आहे. त्यातलाच एक शहर म्हणजे अहमदनगर. काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ अशी ओळख असलेल्या आपल्या अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 ला झाली. आज नगर शहराचा 533वा वाढदिवस म्हणजेच शहर स्थापनेला आज तब्बल 533 वर्ष पूर्ण झालेत. 15व्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी उर्फ अहमद निजाम शहाने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनुबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्या वती चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध देखील झाले. त्यात जहांगीर खानचा पराभव झाला. या विजयाचे प्रतीक म्हणूनच भिंगारजवळ भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळच नगर शहर वसवण्याची मुहूर्तवेळ 28 मे 1490 या दिवशी मलिक अहमदने रोवले. हा दिवस नगर शहराचा स्थापना दिन मानला जातो. आपण अहमदनगर शहराची विशेष ओळख असलेल्या काही ठिकाणांविषयी जाणून घेऊयात. त्यामध्ये प्रामुख्याने भुईकोट किल्ला. या किल्ल्याला 500 वर्षाचा इतिहास असून निजामशाहीचा संस्थापक अहमद बादशहाने शहर वसविण्यापूर्वी 1490 मध्ये हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा परिघ 1 मैल 80 यार्ड इतका असून किल्ल्यात 22 बुरुज आहेत. किल्ल्यांभोवती अभेद्य तटबंदी आहे. त्याभोवती विस्तीर्ण खंदकही आहेत. विशेष म्हणजे 1942 चले जाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉक्टर PC घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. दुसऱ्या क्रमांकावर आहे दमडी मशीद. भुईकोट किल्ल्यापासूनच जवळच असलेली अप्रतिम कॅलोग्राफी आणि आदर्श वास्तुरचना असलेली दमडी ही 1567 निजामशाहचा सरदार शेरखानाने बांधली. किल्ल्याचे बांधकाम चालूच असताना मजुरांनी दिलेली दमडी दमडी म्हणजे त्या काळची चलनी नाणे साठून एका फकीराने ही मशीद बांधली असल्याचा इतिहास आहे. मशिदीच्या आत समोरच्या भिंतीवर संगमरवरी दगडावरती कुरणातील वचन वेलबुट्टीसारखे कोरण्यात आली आहे. भारतातील सर्वात सुंदर मशिदीमध्ये या मशिदीची गणना देखील होती आणि या मशिदीचे आकर्षण पाहूनच विदेशी पर्यटक याला आवर्जून भेट देतात. फोरा बख्श महल. निजामशाहीतील वैभवशाली दिवसांची साक्ष देणारी ही वास्तू नगर सोलापूर रस्त्यावर आजही उभी आहे. नगरी भाषेत फऱ्याबाग किंवा फराहबाग म्हणून ओळखली जाणारी ही सर्वात मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. अप्रतिम सौंदर्य आणि उत्तम हवा यावरून या वास्तूचे नाव फराहबक्ष म्हणजेच सुख देणारा महल असे ठेवण्यात आले. बुरान निजामशहाचा सरदार चंगेज खान न्यामत खान दख्खनवी यांनी हा महल बांधला. तलावाच्या मध्यभागी असलेल्या या अष्टकोनी दुमजली महालाभोवती पूर्वी सुंदर उद्यानं देखील होती. याच महालाच्या आराखड्यावरती ताजमहल बांधल्याचे देखील सांगण्यात येत आहे. हस्तभेषत बाग. भिस्तबाग म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू एका तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आली. 1506 अहमद निजामशहाच्या काळात ही अष्टकोनी वास्तू बांधली. पिंपळगाव तलावातून येथे पाणी आणले जात होते. तेथे बादशहाच्या परिवारातील स्त्री पुरुषांसाठी स्नानगृह देखील होते. परिसरात गुलाबाचे मोठे उद्यान देखील होते. चांद बीबी महल. नगर शहराच्या पूर्वेकडील डोंगररांगेत ही वास्तू आजही उभी आहे. शहरातून कोठेही पाहिले तर ही वास्तू दिसते. मुर्तजा निजामशहाचा मंत्री सरदार सलाबत खान यांची ही कबर आहे पण ती चांद बीबीचा महाल म्हणून ओळखली जाते. चांद बीबी ही 3 मजली अष्टकोनी एक दगडी वास्तू आहे. निजामशाहीत ही वास्तू लष्करी दृष्ट्या महत्वाची मानली जाते. कोटला 12 इमाम. उल्लेखनीय मशिदीला 12 इमामाचे कोतळा 12 संतांचा किल्ला असे देखील म्हणतात. 1536 बुरान निजामशाह यांनी त्यांचे मंत्री शाह ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत बांधली होती. बुरान शाहने मशिदी शाह ताहिरच्या ताबीत दिली आणि ती एक धर्मादाय संस्था आणि महाविद्यालय म्हणून वापरात आली.